महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने जालना जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून बचत गटांची एक चळवळ निर्माण करण्यात आली आहे. जालना तालुक्याच्या पीर कल्याण गावामध्ये अवघ्या 12 महिलांनी मिळून श्रीराम स्वयं सहायता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून फुलशेती, द्राक्ष शेती आणि कृषी अवजार बँकेची स्थापना केली असून याद्वारे या महिला लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. उमेदचा आधार घेत या महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असून त्यांचे हे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जालना मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेले पीर कल्याण हे गाव आहे. गावाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे शेती. शेतीतील उत्पादनावर अवलंबून असलेल्या या गावामधील रहिवाशी असलेल्या सौ संगीता विशाल शिंदे केवळ शेतीवरच अवलंबून न राहता आपल्या कुटुंबाचे, आपल्या मित्रमैत्रिणींचे, परिवाराची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टीने बचत गट स्थापन करण्याची संकल्पना समोर आली आणि गावातीलच 12 महिलांनी एकत्र करत श्रीराम स्वयं सहायता बचत गटाची स्थापना केली. गटाची स्थापना केली परंतु व्यवहारासाठी बँकेचे खाते उघडणे आवश्यक होते. कधीही घराच्या बाहेर न पडलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन गटाचे खाते उघडण्यासाठी पतींची साथ मिळाली. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करण्यासाठी घराच्या बाहेर टाकलेले पाऊल आणि त्यात मिळालेले यश हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याची भावना गटाच्या अध्यक्षा श्रीमती शिंदे यांनी सांगितले. दर महिन्याला गटातील प्रत्येक महिलेने बचत करून पैसे जमवले. जमलेल्या पैशातून महिलांना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले. या कर्ज स्वरूपात दिलेली रक्कमही महिलांनी वेळेत परतफेड केल्याने गटाची बचतही मोठ्या प्रमाणात झाली. केवळ बचतच नाही तर घरची दैनंदिनी सर्व कामे सांभाळून गावामध्येच एखादा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार गटातील सर्व महिलांनी मिळून केला. सर्व महिलांच्या विचारमंथनातून फुलशेतीचा उद्योग समोर आला. फुलशेतीसाठी 1.5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. मिळालेली कर्ज रक्कम तसेच बचतीच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेमधून निशिगंधा आणि झेंडूच्या फुलांची रोपे लावण्यात आली. त्यासहित विहीर देखील खोदली. केवळ निशिगंध आणि झेंडूची फुलशेती न करता या महिलांनी बाजारात अधिक मागणी असलेल्या गुलाब, गलंडे, बिजली या फुलांच्याही शेतीस 7.5 एकरवर सुरुवात केली. जालना, पुणे यासारख्या ठिकाणी शेतातील फुले विक्रीसाठी पाठविण्यात आली. जालन्यातील महिलांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गणेश जाधव, AIN न्यूज. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.